न्यू मराठा मंडळाच्या किल्ला स्पर्धेत रणझुंजार ग्रुप व फ्रेंड सर्कल ग्रुप प्रथम कारतगा येथे बक्षीस वितरण समारंभ संपन्न. न्यू मराठा मंडळाच्या किल्ला स्पर्धेत रणझुंजार ग्रुप व फ्रेंड सर्कल ग्रुप प्रथम कारतगा येथे बक्षीस वितरण समारंभ संपन्न. कारतगा येथील न्यू मराठा मंडळ यांच्या वतीने किल्ला स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेत रणझुंजार ग्रुप व फ्रेंड सर्कल ग्रुप कुन्नूर यांनी विभागून प्रथम क्रमांक पटकाविला, तर द्वितीय क्रमांक शंभू प्रेमी ग्रुप कुन्नूर व तुषार गुंडके कारतगा यांना विभागून दिला, तर तृतीय क्रमांक कुंभार ग्रुप कुन्नूर धुडकूस ग्रुप कुन्नूर यांना विभागून देण्यात आला व उत्तेजनार्थ शिवसेना ग्रुप कुन्नूर व समर्थ पाटील रेंदाळ यांना विभागून देण्यात आला. या विजयी स्पर्धकांना मान्यवरांच्या हस्ते बक्षीस वितरण करण्यात आले, तर सहभागी मंडळांना प्रमाणपत्र व हवाई मुलुखगिरी ही पुस्तके देण्यात आली. प्रारंभी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याचे पूजन अशोक थोरबोले यांच्या हस्ते, तर अभियंते रावसाहेब बुडके यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. यावेळी सुहास पाटील म्हणाले की छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास व गडकोट किल्ल्याची माहिती आजच्या पिढीला व्हावी या उद्देशाने न्यू मराठा मंडळाने किल्ला स्पर्धा आयोजित करून युवा पिढीला इतिहास समजून घेण्यास चालना दिली असल्याचे सांगितले. गडकोट निर्मितीचं कार्य संपन्न केलं तर यामध्ये सर्वांचा परिचय करायचं कसं हा प्रश्न ज्यावेळी मला पडला, त्यावेळी मी आल्यानंतर आयोजकांना पहिला शब्द सांगितला की या किल्ल्यांना परीक्षण करत असताना खरोखर आमच्यासमोर अक्षरशः खूप मोठं कोडं पडावं असे प्रश्न निर्माण होतो. तरीही आम्ही परीक्षण करत असताना बारकाईनं किल्ल्याची रचना स्थापत्य ती किल्ल्याची माहिती देत असताना तुम्ही कशा प्रकारची माहिती देताय आणि त्या ठिकाणी असणारं तुमचं शिवचरित्र आणि इतिहासाबद्दलचा तुमचा अभ्यास अशोक थोरबोले म्हणाले, हा उपक्रम या मंडळाने राबवून मुलांना शिवरायांचा इतिहास समजवला आहे. जात पात धर्म सोडून एक माणूस म्हणून मानवाने जगले पाहिजे असे सांगून मंडळाच्या कार्याला शुभेच्छा दिल्या. स्पर्धेतील विजेत्यांना रंगराव निकम, अमोल सूर्यवंशी, अविनाश हंडे, बाबासो पाटील, इम्रान पटेल, अभिजित देसाई, अविनाश हंडे आदींच्या हस्ते बक्षीस वितरण करण्यात आले. परीक्षक म्हणून सुहास पाटील व राजेश खांबे यांनी काम पाहिले. या स्पर्धेत कारतगा, मांगूर, कुन्नूर, रेंदाळ, ढोणेवाडी येथील 27 स्पर्धकांनी भाग घेतला होता. यावेळी नंदकुमार पगडे, सुरेश वड्डर, अजित हंडे, शामराव माळी, उमाजी तांबे, अमोल हंडे, तुकाराम गुनके, रामदास खोत, अविनाश येळगुडे, पिंटू पाटील, मंडळाचे अध्यक्ष अविनाश हंडे, उपाध्यक्ष बाबासाहेब पाटील यांच्यासह मंडळाचे कार्यकर्ते व ग्रामस्थ उपस्थित होते.